केंद्राकडनं आमच्या ह्याच अपेक्षा आहेत की NDRF चे जे काही निकष आहेत हे भारत सरकार ठरवतं. नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड म्हणून NDRF त्या ठिकाणी म्हटला जात असतो. अशा वेळेला त्या निकषामध्ये बदल करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. जसं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ओरिसा आणि पश्चिम बंगालला गेले, त्यावेळेला त्यांनी तातडीने काही पॅकेज भारत सरकारच्या वतीने जाहीर केलं. तसं पॅकेज या ठिकाणी जाहीर व्हावं, तशापैकी रक्कम या ठिकाणी जाहीर व्हावी अशी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. काल परवा प्रवीण दरेकरांनी काहीतरी पत्रकार परिषद घेतली आणि बघला ते असं म्हटल्याचं माझ्या ऐकवत आहे. आणि ते जर का म्हटले असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे की ओरिसा आणि पश्चिम बंगाल इतकं वादळ आपल्याकडे झालं नाही. अशी तुलना प्रवीण दरेकरांनी करण्या नाही. ते कोकणचे भूमिपुत्र आहेत, ते पोलादपूरचे आहेत, आमच्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ती तुलना करत केंद्र सरकारच्याकडनं मदत न मिळाल्याचं सांगण्यापेक्षा इथे मदत मिळाली पाहिजे असं सकारात्मक भूमिका जर का घेतली. तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहात पण सगळीकडेच विरोध 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 करून लोकशाहीमध्ये चालत नाही. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य ठरतं आणि सरकार करत असलेल्या भूमिकेमध्ये काही चूक असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी सूचना करायला लागतात. मला असं वाटतं आता अशा सूचनांकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं अशी त्यांना आमची विनंती आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे की त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री 5 वर्ष भूषवलं. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्याच कालावधीमध्ये गेल्या वर्षी याच महिन्यात सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी महापुराने थैमान घातलं. तिथेही इतक्या पटप्रमाणावरती घाण प्रत्येकाच्या घरात शेतामध्ये झाली होती की ती साफ करण्यासाठीसुद्धा काही महिने नाही काही वर्ष गेली. त्यावेळेला जी मदत देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केली होती ते मदतीचे आदेश आणि विद्यमान सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नंतर कोकणाला विशेष करून मदत करण्याचे जे काही घेतलेले आदेश आहेत ते समोर ठेवावे, मग त्यांच्या लक्षात येईल आपण केलेली मदत अत्यल्प होती. या विद्यमान सरकारने निकषामध्ये पूर्णपणाने बदल करत 2.5 ते 3 पट मदत देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. पण या प्रश्नावरती राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत राज्य सरकारने दिले त्याचं कौतुक त्यांनी मोठ्या अंतकरणाने करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. प्रवीण दरेकरांना माझं आव्हान आहे की त्यांनी नावं घेऊन सांगावं की या या कार्यकर्त्यांना त्यांचं नुकसान झालेलं नसताना त्या ठिकाणी मदत केलेली आहे. ते आव्हान त्यांनी स्वीकारावं अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे. निराधार आरोप करण्यापेक्षा कोकणाला मदत राज्य सरकारने भरीव पद्धतीने दिले. आपल्या सरकारने सांगली सातारा कोल्हापूर या पूरग्रस्तांना दिलेली मदत किती अत्यल्प होती याची त्यांना माहिती आहे. आता ते अपयश लपवायचं आहे म्हणूनच अशा पद्धतीचे बेछूट आरोप करण्याची मालिका दुर्दैवाने विरोधी पक्षनेते या ठिकाणी दाखवत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं आम्ही सर्वांनीच सरसकट ज्यांचं नुकसान झालं आहे त्या प्रत्येकाचे पंचनामे करावेत असा आग्रह धरला आणि त्या प्रत्येकाला मदत मिळालीच पाहिजे ही स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण ही वेळ राजकीय आरोपाची नाही, ही वेळ राजकीय एकमेकाशी लढण्याची ही वेळ नाही. या संबंध परिस्थितीमध्ये कोकणाला आधार देण्याची वेळ आहे, ते सामुदायिकरित्या आपण त्या ठिकाणी देऊया. उलट माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, माझी प्रवीण दरेकरांनासुद्धा विनंती आहे की भारत सरकारच्या NDRF च्या निकषामध्ये बदल तुम्ही करून दाखवा. ते बदल करण्याच्यासाठी तुम्ही तुमचे काय राजकीय वजन असेल नसेल तर मला माहीत नाही पण आहे असं आम्ही मानतो विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांचं, तर त्यांनी त्या ठिकाणी आपलं झुकतं माप त्या ठिकाणी टाकावं आणि NDRF च्या निकषामध्ये जर का त्यांनी मोठ्या प्रमाणावरती बदल करण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रामध्ये आपलं वजन खर्च केलं तर कोकणाच्या बाबतीमध्ये त्यांना प्रामाणिकपणाची आस्था असं म्हणता येईल असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. नक्कीच, कारण तिप्पट राज्य सरकारने मदत जाहीर केली आणि आपल्याला जेवढी मदत नुकसानीच्या पंचनाम्याप्रमाणे लागते आहे तेवढी सगळी रक्कम आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि ज्या ज्या तालुक्यांमध्ये नुकसानीच्या आधारित जेवढी मदत अपेक्षित होती असं तहसीलदारांच्याकडनं अहवाल गेला तेवढी सगळी रक्कम तहसीलदारांच्या खात्यात जमा झाली. महसूल यंत्रणेसुद्धा एका बाजूला लाईट दुसऱ्या बाजूला कोविड असे वेगवेगळे प्रश्न असतानासुद्धा गेल्या 15-20 दिवस 24 तास अहोरात्र काम करत ही मदत बहुतांश लाभार्थ्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 125 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्याकडे त्या ठिकाणी वर्ग झालेत. अजून अन्नधान्य भिजल्याचे पैसे जायचे आहेत, भांडी भिजल्याचे जायचे आहेत. 2 टप्प्यामध्ये आपण वाढीव पैसे देतो आहोत 25% आणि 50%, म्हणजे 25 आणि 50 हजार ही रक्कम त्या ठिकाणी जायची आहे. मच्छीमारांची रक्कम जायची आहे आणि त्याचबरोबर ती फलोत्पादनामध्ये
नारळ सुपारीच्यासाठी झाडने मदत करावी असं माझा आग्रह आहे. तो निर्णय राज्य सरकारकडनं येत्या 4-5 दिवसात अपेक्षित आहे. तो झाल्यावरती मदत प्रत्येक बागायतदाराच्या खात्यात 100% जमा होईल.